14 निष्पापांचा बळी घेणारा होर्डिंग बेकायदा, रेल्वेनं बेकायदा फलकांना परवानगी दिल्याची धक्कादायक माहिती. बेकायदा होर्डिंग उभारणाऱ्या भाविश भडेवर घाटकोपरच्या पतंगनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. दुर्घटनाग्रस्त होर्डिंगसह 4 होर्डिंग बेकायदा उभारल्याचा आरोप. होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग, मुंबईतील बेकायदा होर्डिंग हटवण्याचे आदेश. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं जाहीर सभांचं शतक, राज्यभरात 4 टप्प्यांमध्ये घेतल्या 105 सभा. पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज आज दाखल करणार, वाराणसीमधून सकाळी 11 वाजता दाखल करणार उमेदवारी अर्ज. केजरीवालांच्या जामिनानंतर आता झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन सुद्धा सुप्रीम कोर्टात प्रचारासाठी जामीन देण्याची मागणी. उकाड्यानं हैराण नागरिकांना काहीसा दिलासा, मॉन्सून यंदा वेळेआधीच येणार, 19 मे रोजी मोसमी वारे अंदमानात धडकणार. देशात 4थ्या टप्प्यामध्ये 63% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 75.94% मतदान. 4थ्या टप्प्यातही राज्यामध्ये मतटक्का कमीच, 11 मतदारसंघात सरासरी 60% मतदान, बीडमध्ये सर्वाधिक 69.74 तर पुण्यात सर्वात कमी 51.25% मतदान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.